अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण श्री गुरुचरित्र या परमपवित्र दिव्य अशा ग्रंथातील अध्याय 14 आणि अध्याय 18 याचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वेदतुल्य अशा श्री गुरुचरित्र या परमपवित्र ग्रंथातील 14 अध्याय आणि 18 अध्याय, कारण प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती ही वेगळी आहे आणि स्पेसिफिक असं त्याला महत्त्व आहे, तर 14 अध्यायाचं आणि 18 अध्यायाचं देखील तसंच महत्त्व आहे। जसं की शिवलीलामृतमध्ये आपण शिवलीलामृतातील 11 अध्याय हा जसा रुद्र अध्याय मानला जातो, त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र या परमपवित्र दिव्य अशा वेदतुल्य ग्रंथातील अध्याय 14 आणि अध्याय 18 हे मेरुमणी मानले जातात। तर याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 7 दिवसाचं पारायण देखील केलं जातं, पण काहींना 7 दिवस पारायण करणं शक्य नसतं, तर मग ते 3 दिवसाचं देखील पारायण करू शकतात। आणि यात आहार विहार जसं आणि काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात। आणि गुरुचरित्र हे अगदी सर्व समस्यांवर अगदी प्रभावी असं शस्त्र आहे, याच्याने अनेक संकटातून आपण मुक्त होतो। तसंच स्वतःच्या घरामध्ये जर आपण गुरुचरित्र वाचन केलं असेल तर अगदी चैतन्य आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं। त्याचप्रमाणे अगदी पितृदोष असतील, प्रखर असे पितृदोष असतील किंवा वास्तुदोष असेल यावर देखील संकल्पयुक्त आपण गुरुचरित्र पारायण केल्यास म्हणजे नक्कीच याचे फायदे होतात आणि अगदी प्रभावी असे आपल्याला त्याचे अनुभव येतात। आणि हा ग्रंथ म्हणजे अगदी 5वा वेद याला मानला जातो। आणि बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला सांगतात की म्हणजे ग्रह दोष असेल किंवा प्रारब्ध दोष असेल तर यावर देखील गुरुचरित्र हा एक रामबाण असा उपाय आहे। आणि याचं देखील अगदी 7 दिवसाचं पारायण केलं जातं किंवा 3 दिवसाचं देखील केलं जातं, पण काही ना ते करणं शक्य नसतं। तर त्यामुळे कमीत कमी जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण पूर्ण जे 52 अध्याय आहेत त्याचं पूर्ण पारायण जर तुम्हाला करायला जमत नसेल, वेळेअभावी शक्य नसेल, तर तुम्ही गुरुचरित्र या परमपवित्र दिव्य अशा ग्रंथातील 14 अध्याय आणि 18 अध्याय याचं देखील रोज पठन करू शकतात। श्री गुरुचरित्रातील 14 अध्याय आणि 18 अध्याय याचं तुम्ही रोज पठन करू शकता। त्याचप्रमाणे याचं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा सकाळ संध्याकाळ असो तुम्ही दोघंही वेळेला तुम्ही वाचू शकता। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी देखील वाचू शकतात। आणि फक्त एवढंच की नॉनव्हेज खाऊन किंवा मांसाहार करून हे वाचायचं नसतं, किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार बनवणार असतील तर त्या दिवशी हे सकाळीच वाचायचं असतं। आणि अगदी खूप कडक असे नियम नाहीत, धूप दीप वगैरे लावून तुम्ही वाचायला बसू शकतात। आणि त्यानंतर मग आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा, रोज आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे, अगदी साधी आणि सोपी सेवा आहे। जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही ही सेवा देखील करू शकतात, कारण गुरुचरित्र या पवित्र अशा अध्यायाचं प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहे आणि हा मेरुमणी मानला जातो 14 अध्याय आणि 18 अध्याय। तर याचं देखील तुम्ही पठन करू शकतात। आणि त्याचप्रमाणे म्हणजे 14 अध्याय याचं महत्त्व आहे की जे काही अकस्मात संकट असतील किंवा जे काही येणारे संकट असतील किंवा ज्या संकटात तुम्ही असाल तर त्याच्यातून मार्ग मिळतो, त्याचप्रमाणे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही 14 अध्यायाचं पठन करायचंच आहे। सर्व म्हणजे अकस्मात आलेले जे संकट असतात तर त्यांचं निवारण होतं आणि आपलं रक्षण होतं। जी काही मोठमोठी अशी गडांतरे आणि दूर होतात, अतिशय प्रभावी असा हा अध्याय आहे। जर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी ह्या अध्यायाचं तरी तुम्ही पठन करू शकतात आणि दिवसभरातून तुम्ही केव्हाही एक वेळा जरी वाचला तरीही चालू शकतं। तुमच्या इच्छेनुसार फक्त 14 अध्याय वाचायचा असेल तर तो देखील तुम्ही वाचू शकतात, किंवा 14 आणि 18 दोघंही वाचले तरीही चालू शकतं। तर अनेक संकटांपासून रक्षण होतं, अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे। म्हणजे हा जो अध्याय आहे 14 अध्याय हा खूप छान आहे आणि त्याचं महत्त्व देखील तेवढंच आहे आणि वाचायला देखील खूप वेळ लागत नाही। जास्तीत जास्त 15 मिनटं, म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर फक्त 15 मिनटं लागतील आणि नंतर तुम्ही जेव्हा ते सारखं वाचण्यात येईल तर ते तुमचं पाठांतर होतं आणि अगदी 5 ते 6 मिनटामध्ये हा
अध्याय वाचून होतो, जास्त वेळ देखील लागत नाही, म्हणून नक्कीच वाचायचा आहे. जेव्हाही केव्हा तुम्ही संकटात असाल किंवा काही मोठं टेन्शन असेल, तुम्हाला त्याच्यातून मार्ग निघत नसेल, तर त्यावेळेला तुम्ही श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय नक्कीच वाचायचा आहे. आणि त्याचबरोबर वेळ असेल तर तुम्ही 18वा देखील वाचू शकतात, पण 14वा अध्याय तर नक्कीच वाचायचा आहे. तो तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये रोज वाचू शकतात. आणि त्याचबरोबर 18व्या अध्यायाचं देखील त्याच तसंच महत्त्व आहे, तर तुम्ही 18वा अध्याय देखील वाचू शकतात. ज्यावेळेला काही आर्थिक संकटं असतील किंवा काही कर्ज वगैरे झालेलं असेल किंवा आर्थिक समस्या असतील तुमच्यासमोर, तर तुम्ही त्यावेळेला गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचं देखील नित्य पठन करायचं आहे. त्याच्याने देखील तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. त्याचप्रमाणे आरोग्याच्या समस्या असतील, काही मोठी व्याधी वगैरे असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही श्री गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचं पठन करू शकतात. अतिशय सुंदर असे हे अध्याय आहेत आणि त्यांची फलश्रुती देखील तेवढीच प्रभावी आहे. म्हणून तुम्ही जर तुम्हाला पारायण करणं जमत नसेल, तर नित्यसेवेमध्ये तुम्ही 14वा अध्याय आणि 18वा अध्याय देखील नक्कीच वाचू शकतात. खूप जास्त वेळ देखील त्यासाठी लागत नाही. श्री गुरुचरित्राचं 14वा अध्यायाचं छोटं पुस्तक देखील मिळतं, म्हणजे त्यात सेपरेट असा 14वा अध्यायच असतो फक्त. तर ते लहान पुस्तक देखील तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकतात, म्हणजे ठेवायलाही सोपं जातं आणि तुमची सेवा देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे 18वा अध्याय देखील सेपरेट मिळतो, पण आता 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे दोघंही अध्याय एकत्र असलेलं पुस्तक देखील मिळतं. जर ते तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर ते तुम्ही कुठे जवळपास मिळत असेल तर नक्कीच विचारा. आणि दोघंही अध्याय असलेले एकच पुस्तक असेल तर ते तुम्हाला सेवा करणं अजून सोपं जाईल, कारण प्रत्येक वेळेस आपण गुरुचरित्राचा ग्रंथ काढायला वगैरे कंटाळाही करतात, त्यामुळे देखील ते वाचन होत नाही. म्हणून 14वा अध्याय आणि 18वा अध्याय असलेला, दोघंही अध्याय एकत्र असलेलं पुस्तक मिळतं, ते विचारा आणि ते नक्कीच घ्या. आणि अगदी छोटीशी सेवा देखील तुम्ही सुरू करू शकतात. सेवा जरी लहान असेल पण त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अतिशय अगदी छान असे हे अध्याय आहेत, म्हणून तुम्ही ही सेवा देखील नक्कीच करू शकतात. सर्व संकटांवर, सर्व रोगांवर आणि सर्व व्याधींवर हा प्रभावी असा उपाय आहे. अगदी छान असे हे अध्याय आहेत, म्हणून नक्कीच यांचं वाचन करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि एक ताई आहेत, त्या आपल्या परमनंट सबस्क्रायबर आहेत, तर त्यांनी मला बऱ्याच वेळा कमेंटमध्ये सांगितलं की ताई 14व्या अध्यायाचं तुम्ही महत्त्व सांगा आणि तो कसा करायचा ते सांगा. म्हणून मी हा अर्जंटमध्ये हा व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला आवडली असेल ही माहिती तर जास्तीत जास्त शेअर देखील करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचल्याने काय होतं, त्याचे रहस्यमयी फायदे काय आहेत, आणि तर त्याचे जे काही उपाय आहेत किंवा कसं वाचावं ह्याविषयीचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचप्रमाणे गुरुचरित्र वाचण्यासाठी काय नियम आहेत, त्याच्या काय अटी आहेत, ते मी अगदी सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. तर ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते व्हिडिओ देखील नक्कीच पहा. म्हणजे गुरुचरित्र पारायण कसं करावं, तर ते मी सुरुवातीपासून तर पूर्ण सांगता कशी करावी इथपर्यंत अगदी व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त.